नमस्कार. तुम्ही नुकतीच ला अल्ट्रा ही अगदी ड्युएल स्पर्धा ज्याला म्हणतात ती तुम्ही जिंकलात, तर त्याविषयी काय सांगाल? ला अल्ट्रा म्हणजे लडाखमध्ये एक इव्हेंट होतो, तर ला अल्ट्रा त्याचं नाव आहे. आणि आय रन फेस्ट म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे दिल्लीमध्ये, ते लोक ऑर्गनाईज करतात. डॉक्टर रजत चव्हाण इज द मेन ऑर्गनायझर. ला अल्ट्रा, ला म्हणजे पास आणि अल्ट्रा म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन. एनिथिंग विच इज अबव 42 किलोमीटर इज कॉल्ड अल्ट्रा मॅरेथॉन. तर लडाखमध्ये त्यांच्या 3 कॅटेगरीज असतात, 111 किलोमीटर, 222 किलोमीटर आणि 333 किलोमीटर. तर मागच्या वर्षी मी 111 केले. लडाखमध्ये मी हिमालयामध्ये मी दरवर्षी जातो, तर हे माझं 7वं वर्ष होतं. प्रत्येक वेळेस नवीन नवीन चॅलेंजेस मला तिथे मिळत गेले आणि ते करायला आवडतात, कारण हिमालय खूप छान आहे, तो ऑलवेज तुम्हाला बोलवत असतो. मागच्या वर्षी मी 111 किलोमीटर केले आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की आपल्याला ह्याच्यातली जी एक्स्ट्रीम लेवल आहे 333 ती आपल्याला करायची आहे. मी ऑर्गनायझरशी तेव्हाच बोललो होतो की मला पुढच्या वर्षी रजिस्टर करायचं आहे, पण मी एलिजिबल होत नव्हतो कारण मला 160 किलोमीटरचे 2 इव्हेंट करायचे होते. त्यातल्या मी त्यानंतर प्रॅक्टिस सेशनमध्ये ते केले आणि ऑर्गनायझरकडनं परमिशन पण घेतली आणि मी यावर्षी पोचलो तिथे. प्रॉपर प्रॅक्टिस करून हे करून तिथे पोचलो. ला अल्ट्रा इज अ फॅन्टास्टिक इव्हेंट, व्हेरी व्हेरी ब्युटिफुल इव्हेंट, व्हेरी नाईसली मॅनेज, व्हेरी पर्सनलाइज्ड इव्हेंट. तिथले जे व्हॉलंटियर्स असतात, ऑर्गनाइज असतात, ते सगळे पर्सनली इन्वॉल्व असतात. जसं ॲथलीट इन्वॉल्व असतात तसं ते पण तेवढेच पॅशनेटली इन्वॉल्व असतात. त्यामुळे आपल्याला सगळे व्हॉलंटियर्स माहिती असतात नावानी, व्हॉलंटियर्सला आपण नावानी माहिती असतो, असं कुठल्याच इव्हेंटमध्ये होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण कुठेही पास करताना लोक नावानी चेअर करतात आणि दॅट गिव्ज यू मोटिवेशन. त्यामुळे हा इव्हेंट खूप छान होतो. हिमालयमध्ये रन करताना द ब्युटी इज की खूप लोक नसतात, रस्ता एकदम अंधार असतो, आपण आपला लाईट लावून रन करत असतो आणि फार सुंदर स्काय असतं, फिल्ड विथ स्टार्स आणि यू गेट लॉट ऑफ टाईम विथ युअर सेल्फ. म्हणजे आपण इट्स काइंड ऑफ अ मेडिटेशन, आपण खूप छान मेडिटेट करत आपण रन करत असतो. आपण एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये जात असतो, आपण वेदर कंडिशन्स व्हेरीज फ्रॉम 35 degrees इन द डे टाईम टू -degree मे बी 1 or 2 degrees इन द नाईट टाईम ऑर अर्ली मॉर्निंग, अँड देन यू क्रॉसिंग पासेस वेअर द ऑक्सिजन लेवल इज 50%. डिस्टन्स तर एक प्रकार आहेतच, त्याच्यात कट ऑफ्स असतात. सो यू गो थ्रू ऑल द एक्स्ट्रीम थिंग्स अबाउट माइंड, वेदर, डिस्टन्स, एव्हरीथिंग. हे सगळं करून आपण जेव्हा फिनिश लाईनला पोहोचतो तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन लेवल जे असते दॅट इज समथिंग विच इज एक्सक्लुझिव्ह, ती एक्सप्लेन नाही करू शकत, पण ती खूपच छान असते. आणि एव्हरी फिनिशर गेट्स अ ट्रॉफी विच इज ब्युटिफुल. That's why La Ultra becomes the best possible option for a runner. तो एक एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे, तो करायला पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यासाठी तुम्ही तयारी काय केली आणि नेमकं स्पर्धेचं स्वरूप कसं असतं? ह्याच्यामध्ये आता 333 मध्ये आपल्याला 72 तास असतात. 72 तासामध्ये आपल्याला 333 किलोमीटर संपवायचे असतात. त्याच्यामध्ये आपण आपले ठरवायचं, आपल्याला रेस किती घ्यायचे, आपण काय करायचं आहे हे सगळं आपण आपलं ठरवायचं. त्याच्यामध्ये 9 कट ऑफ्स असतात, ते कट ऑफ्स आपल्याला मॅनेज करायचे असतात. म्हणजे त्या त्या कट ऑफच्या वेळेस आपण तिथे पाहिजे, तर त्यावेळेस आपण तिथे नाही पोचलो तर आपण रेसमधून बाहेर असतो. 72 आवर्समध्ये त्यांचे रेस्ट हाऊसेस असतात, त्यांनी इथे काही पॉईंट्स दिले असतात, तिथे आपण रेस्ट करू शकतो, पण ते शक्यतो होत नाही कारण वेदर कंडिशन्समध्ये आपण खूप टायर्ड असतो, बॉडी खूप टायर्ड असते, एस्पेशली आफ्टर 2 नाईट्स. कारण याच्यात मेन चॅलेंज आहे 3 रात्र तुम्ही स्वतःला जागा ठेवणे आणि कंटिन्युअस ॲक्शन करत राहणे. यावेळेस मी प्लॅन केला होता 4 आणि 8 तासाची रेस्ट प्लॅन केली होती, पण प्लॅनप्रमाणे काहीच झालं नाही. मी टोटल 72 आवर्समध्ये 90 मिनिट्स फक्त झोपलो, विच वॉज व्हेरी व्हेरी क्रुशियल. त्यामुळे 3rd night वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, एस्पेशली 3rd night जो पास होता, टांगलांगला पास जो होता तो कवर करायचा होता. त्याच्यामध्ये 29 किलोमीटर्सचा 12,000 फूट ते 17,500 फूट असा क्लाइंब होता, तो खूप छान केला. माझ्या भावानी 14 किलोमीटरला मला कंपनी केलं, तो आम्ही एक फुल आर्मी स्टाईलमध्ये मारला, तो खूप छान झाला. क्रू मेंबर्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ह्याच्यामध्ये. 87 किलोमीटर नंतर तुम्हाला तुमचे क्रू तुम्हाला जॉईन करतात, तर माझ्या टीममध्ये 4 क्रू मेंबर्स होते आणि ते 87 किलोमीटर नंतर मला जॉईन झाले. पण ते गाडीमध्ये असतात, एक जण कोणतरी माझ्याबरोबर कंटिन्युअस असतो, तर वॉक करत असतो, रन करत असतो. मग ते लोक सगळे काळजी घेतात की माझं खाणं बरोबर होतं आहे की नाही, की मी मला रेग्युलर मसाज मिळतो आहे की नाही, मी पुढच्या ॲडजमेंट कशा असतील, टायमिंग बरोबर होतं आहे की नाही, की आपण टाईममध्ये बरोबर पोचतो आहे का, आपण खूप स्लो चाललो आहे का, खूप फास्ट चाललो आहे, हे सगळं ते मॅनेज करतात. त्यामुळे क्रू प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अजून त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट था प्रॅक्टिस.
प्रॅक्टिससाठी खूप रिग्रस प्रॅक्टिस केली मी यावेळेस. मागच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये मागच्या वर्षी 111 संपले, त्याच्यानंतर 2 महिन्यात माझा सगळा डिसिजन झाला होता. मी लिहिलेलं होतं पेपरवरती मला काय करायचं आणि प्रॅक्टिस सेशन चालू झाले. सो आय कॉल दिस ॲज अ लेबर पेन, कारण नोव्हेंबर टू ऑगस्ट बरोबर 9 महिन्याचा पिरियड होता आणि रिग्रेस पिरियड होता. मी दर महिन्याला पुणे टू पाचगणी हे सोलो सेल सपोर्ट रन करायचो. मी संध्याकाळी 8 वाजता इकडून निघायचो, दुसऱ्याशी दुपारी 10:30-11 मी पाचगणीला पोचायचो. हे मी सगळे सोलो केले, सोलो सेल्फ सपोर्ट म्हणजे कोणीही बरोबर नाही. बॅकअपमध्ये माझ्या बॅकपॅकमध्ये मी गोष्टी कॅरी करायचो, खायला पाणी विकत घ्यायचो. हे सगळं माझ्या मेंटल स्ट्रेंथसाठी होतं की एकटं तुम्ही उठून काही लगेच गेट अप अँड गो, हे मेंटल स्ट्रेंथसाठी खूप छान होतं. उत्तराखंडमध्ये मी 160 किलोमीटरचा एक रन केला, ते मला त्याच्याने फिजिकल स्ट्रेंथ माझी खूप छान झाली, कारण 160 किलोमीटर इन उत्तराखंड वॉज ऑल्सो अ गुड चॅलेंज. त्यालाही टेरेन तसा डिफिकल्ट टेरेन होता, त्यामुळे दॅट गेव मी फिजिकल स्ट्रेंथ. आम्ही एक क्रू बरोबर 200 किलोमीटरचा एक रन केला, प्लस पुणे टू पाचगणी विथ 4 आवर्स रेस्ट अँड बॅक, असा एक 200 किलोमीटरचा एक केला. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल छान झाली. त्याच्याबरोबर बाकी गोष्टी अशा होत्या, सिंहगड मी दुपारी करायचो, जेव्हा ऊन जास्ती वाढायचं त्यावेळेस मी सिंहगडला जायचो. त्याच्याने खूप मला वेदरच्या कंडिशन्सचा खूप उपयोग झाला. पावसामध्ये रन केले, सिंहगड 3-3, 4-4 वेळा करायचो बाय रोड. असं सगळे प्रॅक्टिस सेशन्स केले, रात्री 12-6 वॉक करायचो. सो हॅव ऑल दिस थिंग्स टुगेदर विथ अ ब्युटिफुल जर्नी आणि दॅट्स हाव आय कुड अचीव्ह 3:30 टार्गेट. या स्पर्धेत यशस्वी झालेले तुम्ही महाराष्ट्रातले पहिलेच स्पर्धक आहात, तर एकूण किती स्पर्धक होते आतापर्यंत? हे 9वं वर्ष होतं ऑर्गनायझर्सचं आणि 6वं वर्ष 333 साठी होतं. आत्तापर्यंत सगळे बाहेरचे पार्टिसिपंट्स असायचे, इंडियन्सने कधी पार्टिसिपेट केलं नव्हतं, तर दिस इज द फर्स्ट टाईम इंडियन पार्टिसिपंट्स होते. आणि आत्ता मागच्या वर्षीपर्यंत 10 लोकांनी कंप्लीट केली आहे ही रेस, अमंग जे काय पार्टिसिपंट्स होते त्याच्यामध्ये. तर 10 नंतर आत्ता फर्स्ट टाईम इंडियन पार्टिसिपंट्स होते आणि आम्ही 5ही इंडियन होतो. त्यातले 3 लोकांनी आम्ही कंप्लीट केलं वेळेवरती आणि 4था जो होता त्यांनी तरी पण कंप्लीट केला, ऑफकोर्स जस्ट 20 मिनिट्स लेटर पॉईंट इज अ फिनिशर. आणि 5वा जो ॲथलीट होता त्याला इंजुरी झाली आणि तो आजारी पडला, म्हणून मग त्याला क्विट करायला लागला. अबाउट 180 किलोमीटर्सला त्यांनी क्विट केला. सो असा सक्सेस रेशो होता यावर्षी, द बेस्ट पॉसिबल रेशो फॉर द ऑर्गनायझर्स. एकूण किती स्पर्धक होते टोटल? 111, 222, 333 कॅटेगरीमध्ये 52 पार्टिसिपंट्स इन्क्लुडिंग ऑल 3 कॅटेगरीज. मॅक्सिमम 111 असतात, त्याच्यात लडाख स्काउटची लोकं असतात, आर्मीची लोकं असतात, ते डॉमिनेट करतात, ते फार छान पळतात, फारच फास्ट पळतात. 222 बऱ्यापैकी गोरे होते आणि 333 आम्ही इंडियन होतो, असे कॉम्बिनेशन होतं. तर रूट तुम्हाला सांगायचं असेल तर नुब्रा व्हॅली म्हणून आहे हिमालयमध्ये, लेहवरनं साधारणतः 120 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे, तर तिथून स्टार्ट होतो. तिथून आपण म्हणतो तो साधारणतः 10,500 फुटावरती आहे. तिथून स्टार्ट करून तुम्ही कम्प्लीट खारदुंगला पासपर्यंत क्लाईम करायचा, तो 18,300 दे हायेस्ट मोटेबल रोड इन द वर्ल्ड, तो करून लेहमध्ये यायचं. लेहमध्ये परत 11,000 फुटावरती येतं. तिथून कारू म्हणून एक आर्मीचं स्टेशन आहे, तिथपर्यंत जाऊन वारीला नावाचा एक पास आहे, तो पास 17,500 फुटावरती आहे, तो क्लाईम करायचा. तिथे यू टर्न घेऊन परत कारूला यायचं, अगेन यू कम डाऊन टू 11,000. मग तिथून यू गो टू टांगलांगला, म्हणजे मनाली हायवेवरती जो एक पास आहे टांगलांगला म्हणून, तो 17,500 फुट आहे परत, तो क्रॉस करायचा आणि तिथून 20 किलोमीटर खाली डेब्रिंग म्हणून एक विलेज आहे तिथे फिनिश, अशी याची आयटिनरी होती. आज मला एवढा कॉन्फिडन्स आहे की मी बऱ्याच एक्स्ट्रीम लेवलला मी पुश करू शकतो आणि डिसिप्लिनली जर का आपण काही गोष्टी केल्या तर आपण अचीव्ह करू शकतो काय पाहिजे ते. म्हणजे आपलं माइंड खूप स्ट्रॉंग आहे, आपण फार कमी प्रमाणात वापरतो, आपलं माइंड खूप स्ट्रॉंग आहे. जे मला तिथे रिअलाइज झालं की मी डिसिप्लिनने सगळ्या गोष्टी केल्या, 333 रजिस्टर केलं. थोडी भीती वाटत होती कारण 111 333 जंप होती, पण फिनिश लाईनला पोचल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन होतं, एक अचीवमेंट लेवल होती की मी एक्स्ट्रीम सगळं जे आहे. आणि सगळ्यात ब्युटी होती की त्या इव्हेंटला म्हणतात द क्रुएलेस्ट मॅरेथॉन इन द वर्ल्ड आणि पार्टिसिपंट आहे, हे एक फील आधीच खूप छान होतं. नाव फिनिशर ऑफ दॅट मॅरेथॉन, तर ते अजूनही जास्ती छान फील होतं. इथे आल्यानंतर सगळे तुमचं कौतुक करतात, तुम्हाला फेलिसिटेट करतात. दॅट ऑल्सो गिव्ज यू, दॅट ऑल्सो इन्स्पायर्स यू टू डू बेटर अँड बेटर थिंग्स. की लोक ॲप्रिशिएट करतात, म्हणजे तुम्ही कितीही
वेडावाकड काम करत असलात तरी लोक तुम्हाला आधीही ब्लेम करत असले तरी नंतर खूप तेवढं ते प्रेमानेच करत असतात सगळे, आणि इट्स अ ग्रेट फील टू बी पार्ट ऑफ दिस साईड ऑफ द लाईफ.